हेलो, आपण पाहत आहोत पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय बदल होतात. ओव्हुल पासून सीड तयार होतं आणि त्या सीड मध्ये एम्ब्रियो तयार होतो आणि एंडोस्पर्म तयार होतो. आताच आपण मागच्या डायग्राम मध्ये पाहिलेलं आहे एम्ब्रियो सॅक मध्ये झायगोट पासून एम्ब्रियो सॅक मध्ये हे एक आहे, सिनर्जीड आहे, सेकंडरी न्यूक्लियस आहे, वन मेल गॅमेट फ्यूजेस विथ सेकंडरी न्यूक्लियस, वन मेल गॅमेट फ्यूजेस विथ ए. दिस गिव्स द प्रोडक्ट दिस सेकंडरी न्यूक्लियस प्लस मेल गॅमेट, देन वी गेट ए पेट दैट इज प्राइमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस एंड दिस मेल गैमेट ए प्लस मेल गैमेट दे फॉर्म द झायगोट. दिस झायगोट अंडरगोज रिपीटेड डिविजन टू फॉर्म द एम्ब्रियो एंड पेट अंडरगोज रिपीटेड डिविजन टू फॉर्म एंडोस्पर्म. Now, how this endosperm is formed, we will see here. Depending upon the mode of development, three types of endosperms are recognized. Upon endosperm development, there are three types of endosperm. Most common type is nuclear endosperm, which occurs most commonly in angiospermic plants. And this cellular endosperm, this type of endosperm development occurs in dipod plants mostly, and alluvial endosperm, that is a three number of type of a nuclear endosperm development, that is a alluvial, which occurs in monopods. Then we will see what are the differences between them. First is a nuclear endosperm. Now this pen, this is a pen, means primary endosperm nucleus. This primary endosperm nucleus undergoes a division, free division, free nuclear division takes place in the pane to form a number of nuclei. Generally, kasa asto nucleus divide hala, nucleus divide, that is called a karyokinesis, and followed by cytokinesis, means division of cytoplasm, division of cytoplasm. Cell division मध्ये आपण अभ्यास केला आहे 11वी मध्ये. काय होतं, न्यूक्लियस पहिल्यांदा डिवाइड होतं, एका न्यूक्लियस चे दोन न्यूक्लियस होतात त्याला कॅरिओकाइनेसिस म्हणायचे, आणि मग सायटोप्लाझम डिवाइड होतं आणि एका सेलचे दोन सेल होतात त्याला सायटोकाइनेसिस असं म्हणतात. पण इथं फक्त काय होईल, प्री न्यूक्लियर डिव्हिजन्स होत आहे. हेअर ओनली प्री न्यूक्लियर डिव्हिजन्स टेक्स प्लेस इन द पेन. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस अंडरगोज ए प्री न्यूक्लियर डिव्हिजन्स एंड फॉर्म ए नंबर ऑफ न्यूक्लियर, बट लॅटर ऑन ए सेल वॉल फॉर्मेशन टेक्स प्लेस अराउंड ईच न्यूक्लियर. लॅटर ऑन ए सेल वॉल फॉर्मेशन टेक्स प्लेस around each nuclear in a centripetal manner, like this way, and form a cellular endosperm. First, it is nuclear endosperm because only nuclear, three nuclear are there, so it is a nuclear endosperm. But later on, what happens? Each nucleus is surrounded by formation of a cell wall, and then that is a cellular. But firstly, that is nuclear form. So this is nuclear form. Then cellular endosperm. Here what happen? First, nucleus divide, that is called a karyokinesis, followed by a cytokinesis. Look here. When the nucleus is divided, one nucleus divide to form two nuclei. Then immediately cytoplasm also divide to form two cells. Like this way, here karyokinesis is immediately followed by a cytokinesis. Karyokinesis, division of nucleus, cytokinesis, division of cytoplasm. या दोन्ही घटना एका पाठोपाठ
लगेच घडतात, त्यामुळे सुरुवातीपासूनच हा एंडोस्पर्म कसा आहे सेल्युलर फॉर्म. न्यूक्लियस डिवाइड झाले की लगेच सायटोप्लाझम डिवाइड होतं, म्हणून फ्रॉम बिगिनिंग म्हणजे सुरुवातीपासूनच दॅट न्यूक्लियस इज ए सेल्युलर फॉर्म. इथं कसं होतं, फ्रॉम बिगिनिंग दॅट न्यूक्लियस इज ओनली न्यूक्लियर फॉर्म, फक्त न्यूक्लिया होत्या त्याच्यामध्ये, आणि लॅटर ऑन त्याच्या बाबतीत सेलवॉल तयार झाले आणि सेल्युलर फॉर्म झाला. देन थर्ड हेलोबियन एंडोस्पर्म. हिअर द फर्स्ट पेन प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डिवाइड फर्स्ट टू फॉर्म टू न्यूक्लियर अँड फॉलोड बाय ए सायटोकायनेसिस टेक्स प्लेस अँड टू सेल्स आर फॉर्म अगेन. वन इज अ लार्जर सेल अँड वन इज अ स्मॉलर सेल. हे टू सेल्स आर फॉर्म देअर. कसं झालं बघा, या ठिकाणी न्यूक्लियस डिवाइड झालं, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डिवाइड झालं, दोन न्यूक्लियस झाला, लगेच मध्यभागी एक असा लेयर तयार झाला आणि दोन सेल्स तयार झाल्या, एक मोठी सेल आणि एक छोटी सेल. म्हणजे पहिली ह्याची सुरुवात कशी झालेली, सेल्युलर फॉर्म सारखी. न्यूक्लियस डिवाइड झाले की लगेच सायटोप्लाझम डिवाइड झाले, त्याला म्हणायचं सेल्युलर फॉर्म सारखीची सुरुवात आहे. परत काय होतं, दिस सेल लार्जर सेल हॅव्हिंग ओनली थ्री न्यूक्लियर डिव्हिजन टेक्स प्लेस, ओनली थ्री न्यूक्लियर डिव्हिजन टेक्स प्लेस लाईक ए न्यूक्लियर एंडोस्पर्म. स्मॉल सेल्स ऑल्सो द ओनली न्यूक्लियर डिव्हिजन टेक्स प्लेस अँड नंबर ऑफ न्यूक्लिय इज फॉर्म. दिस लॅटर ऑन ए न्यूक्लियर एंडोस्पर्म टाइप ऑफ ए डिव्हिजन टेक्स प्लेस इन द न्यूक्लियस. सो दॅट हेलोबियन एंडोस्पर्म शो द कॅरेक्टरिस्टिक जस्ट लाईक ए सेल्युलर एंडोस्पर्म and just like a nuclear endosperm. So it is a intermediate type of endosperm. Intermediate. Chya madhe, manje dokhan sarko pan thoda thoda dekha madhe gundharma ahe. Pahila kaya jala, nucleus divide jala. Lagis, cytokinesis jala. Manje chhe cellular form jala. Ani nantar kaya jala, don cell kaya jala nantar, kya sahe madhe phakta nuclear division jali, kya sahe madhe phakta nuclear division jali. Lokar dekha bazuni, pratyek nucleus cha bazuni cellular tayar jala nahi. म्हणून ती डिव्हिजन कुणासारखी झाली, न्यूक्लियर एंडोस्पर्म सारखी. म्हणजे यांनी दोघांसारखी डेव्हलपमेंट दाखवली, दोघांसारखी ही या दोघांसारखी. त्यामुळे हेलोबियन एंडोस्पर्मला काय म्हणलेलं आहे, इंटरमिडिएट एंडोस्पर्म. अशा प्रकारे एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट या तीन पद्धतीने किंवा तीन मेथड्सनी झालेली आहे. थ्री टाईप्स ऑफ एंडोस्पर्म आर रिकॉग्नाइज्ड. तर या पेन पासून एंडोस्पर्म तयार होतो, या तीन पद्धती.